काँग्रेसतर्फे काढण्यात येत असलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात फैजपूर इथून झाली. फैजपूर येथे 1936 काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन झाले होते. त्या पार्श्वभूमीवरती दुसऱ्या टप्प्याची रॅलीचे शुभारंभ इथून करण्यात आलाय. काँग्रेसची स्थापना 1885 झाली. त्यानंतर पक्षाचे 51वे राष्ट्रीय अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर येथे 1936 घेण्याचा निर्णय पक्षाचे त्यावेळचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतला होता. ग्रामीण भागातील पहिले राष्ट्रीय अधिवेशन फैजपूर येथे झाल्यानं एक ऐतिहासिक दर्जा या गावाला प्राप्त झाला आहे. त्यावेळी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्यासारख्या दिग्गज मंडळी 2 फैजपूर येथे होत्या. ऐतिहासिक पार्श्वभूमी फैजपूरला असल्यामुळं पक्षाने आपल्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला फैजपूर येथून प्रारंभ करण्याचा निर्णय घेतलाय. संपूर्ण महाराष्ट्र सरकार विरोधात रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे. राज्यातील जनतेच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेसने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. गाळ ठेवल्याची अवस्था झालेली आहे. म्हणजे राज्यावर आता 5,00,000 कोटीचं कर्ज राज्यावर आणलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते होतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होतं. आणि 2 उलटून जाताना सुद्धा तिथे कुठल्याही प्रकारचं काम अद्याप सुरुवात नाही, कामाची काही प्रगती नाही. आणि दुसरीकडे मात्र भाजपचं टोलेजंग इमारत ऑफिस हे दिल्लीमध्ये कार्यरत होतं. म्हणजे सरकारचा अग्रक्रम कुठल्या गोष्टीला आहे, भाजपचं प्राधान्य कुठल्या गोष्टीला आहे. राज्य घाण चालच आहे. आता सांगायची गरज नाहीये. राज्याची आर्थिक अवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्या सगळ्या वरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर अधिकचे कर लावून तो पैसा जनतेच्या खिशातून काढण्याचं काम चालू आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना दुर्दैवाने बोलावं लागत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना न शोभणारी भाषा आहे. तुम्ही लोकांच्या दुर्भेद करत आहात लोकांच्या अनुभव आणि प्रत्यक्षात भूमिपूजन नुसती करताय, प्रत्यक्षात कुठे काही करत नाही. या गोष्टीचा मी निषेध. महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं सावट आहे. सरासरी 76% पाऊस या भागात 70%च्या आसपास पाऊस आहे. म्हणजे डेफिसिट साधारण 23-30% डेफिसिट आहे पावसाचं. आणि चंद्रकांत पाटील घोषणा करतायत आता पाणी होणार, केंद्राची पथक येणार आणि नंतर निर्णय होणार. अजूनही 6 महिन्याशिवाय काही होणार नाही. जनता झोकून चाललेली आहे. कर्जमाफी पूर्णपणे नाही. शेतीमालाला भाव नाही. आणि आज ही दुष्काळाची परिस्थिती असताना आत्महत्याचं प्रमाण वाढल्याशिवाय राहणार. जनते सरकार जबाबदार. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव.